नमस्कार, मी प्राची साळुंखे। कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही आहे। कोरोनाच्या काळात आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या आव्हानाचा सामना करतोय। मात्र अशा परिस्थितीत खचून न जाता अनेक जण सकारात्मक कार्य करून इतरांना प्रेरणा देत आहेत। समाजातील अशाच काही सकारात्मक लोकांच्या कार्याचा आढावा घेणार आहोत पॉझिटिव्ह न्यूज या खास शो मध्ये। मित्रांनो, सरकारी रुग्णालय ही अडगळीत पडल्यासारखी झाली आहेत। रुग्ण सरकारीपेक्षा खासगी रुग्णालयात जाणं जास्त पसंत करतात, त्याला काही कारणंही आहेत। पण कोरोना काळात जळगाव जिल्ह्यातील चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयानं या प्रतिमेला केवळ छेद दिला आहे असं नाही, तर आपली वेगळी ओळखही निर्माण केली आहे। तसंच कोरोनाच्या दोन्ही लाटेमध्ये अनेक रुग्णांची कोरोनातून सुटका देखील केली आहे, त्यामुळे आता रुग्ण खासगीऐवजी या सरकारी रुग्णालयात उपचारासाठी येत असल्याचं चित्र आहे। पाहूया। डॉक्टर मनोज पाटील यांनी कोरोनाच्या काळात सरकारी रुग्णालयाची प्रतिमाच बदलून टाकली। जळगाव जिल्ह्याच्या चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयात डॉक्टर मनोज पाटील हे अधीक्षक म्हणून काम करतात। कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये त्यांनी दिवस रात्रीचा विचार न करता हजारो रुग्णांना जीवदान दिलं आणि आज कोरोना रुग्णांची संख्या रोडावली असली तरी त्यांच्या रुग्णसेवेत अजिबात खंड पडलेला नाही। खरं तर सरकारी रुग्णालय म्हटलं की लोक नाक मुरडतात, मात्र डॉक्टर मनोज पाटील यांच्या प्रयत्नांमुळे चोपडा उपजिल्हा सरकारी रुग्णालयात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले। जसे जसे अडचणी यायला लागल्या त्या त्या अडचणींवर आम्ही मात करायला लागलो। सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात आम्ही लोकसहभागातून 40 रुग्णांसाठी ऑक्सिजन पाईपलाईन करून घेतली, ऑक्सिजनची व्यवस्था करून घेतली। सीमेवर लढणाऱ्या सैनिकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉक्टर मनोज पाटील यांनी रुग्णसेवेला वाहून घेतलं। उपजिल्हा रुग्णालयात केवळ 100 बेडची क्षमता असतानाही त्यांनी उपचारांसाठी आलेल्या कोरोनाच्या रुग्णांना कधीच माघारी पाठवलं नाही। या रुग्णालयाची बेड स्ट्रेंथ जी आहे, खाटांची संख्या जी ती 100 आहे, पण इथं आम्ही 200-225 पर्यंत पेशंट ॲडमिट केले, रुग्ण ॲडमिट केले। आम्ही रुग्णांना खाटेवर झोपवलं, पलंगावर आपलं पलंग दिले आणि खुर्चींवर सुद्धा ट्रीटमेंट दिले। सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे गेल्या काही वर्षात सरकारी आरोग्य यंत्रणेची दुरवस्था झाली आहे, त्यामुळे लोक सरकारी रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायचं टाळतात। पण कोरोनाच्या काळात सरकारी रुग्णालयांनी महत्वाची भूमिका बजावली। डॉक्टर मनोज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उपजिल्हा सरकारी रुग्णालयाला एक वेगळीच ओळख मिळवून दिली। इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, जळगाव। आता बातमी आहे बुलडाणा जिल्ह्यातून। बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्याच्या पिंपरी खंदारे येथील राजू केंद्रे या तरुणाला इंग्लंडमधील विद्यापीठातील प्रतिष्ठित अशी चिवनिंग ही शिष्यवृत्ती मिळाली आहे। इंग्लंडमधील 18 नामांकित विद्यापीठांनी राजूला आपल्या विद्यापीठात प्रवेशासाठी आमंत्रित देखील केलंय। पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। राजू केंद्रे या पिंपरी खंदारे या बुलडाण्यातल्या छोट्याशा गावातल्या तरुणाचं लंडनच्या मानाच्या चिवनिंग शिष्यवृत्तीत यश मिळवल्यानं सध्या प्रचंड कौतुक होत आहे। राजूनं टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस या संस्थेत ग्रामीण विकास विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर NET SET सारखी परीक्षाही पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्णही केली। अत्यंत दुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या लोणार तालुक्यातल्या पिंपरी खंदारे या गावात राजूने एकलव्य या चळवळीच्या माध्यमातून गरीब घरातल्या मुलांना शिक्षण, रोजगार आणि इतर सुविधा मिळाव्यात म्हणून सातत्यानं प्रयत्नही केलाय। डेव्हलपमेंट सेक्टरमध्ये जे करायचा प्रयत्न करतोय तर त्याला एक चांगलं बळ मिळालं आहे आणि येत्या काळात माझा हा प्रयत्न राहील की फर्स्ट जनरेशन लर्नर म्हणजे पहिल्या पिढीतील शिकणाऱ्या जे युवक आणि युवती आहे, स्पेशली युवती, हे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये आर्ट्स, कल्चर, हेल्थ, एज्युकेशन सगळ्या सेक्टरमध्ये कसं लिडिंग करतील नॅशनल, इंटरनॅशनल लेवलला आणि आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी कसं कॉन्ट्रीब्यूट करतील हा माझा प्रयत्न राहील। राजूचे आई वडील शेतीच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह करतात। घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून सुद्धा राजूने न डगमगता आपला समाजसेवेचा वसा बाजूला ठेवला नाही। वेळ प्रसंगी शेतात राबून तर कधी नोकरी करून आपलं स्वप्न राजूनं पूर्ण केलं।
अनेक अडथळे पार करत कधी फेलोशिप तर कधी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत राजून इथपर्यंतचा टप्पा गाठलाय आणि म्हणूनच राजूच्या आई वडिलांना त्याचा सार्थ अभिमानही आहे. म्हणजे असं वाटतं की मी चारी धाम केल्यासारखं झालं माझ्यावलं. बरं, मी वयाच्या 2008 मी पायीवारी करतो. 14 झाली म्हणजे आळंदी ते पंढरपूर. ते माऊलीने मी तेच मागितलं होतं, बा आपली कीर्ती काहीतरी जगात निघाव असं मला मन बोललं होतं. ते माऊलीनं प्रसाद दिलेला आहे आपल्याला. आम्ही शेतकरी, आमची आईपत्नी नसल्यामुळे आम्ही त्याला शिकू शकलो नाही. तिनं जगजागी नोकऱ्या केल्या कुठं कुठं जाऊन, आणि त्यानं त्याची लंडनला जायची लई इच्छा होती, पण आता त्याची ती सरकारनं त्यांच्यासाठी 45 लाख रुपये पाठवले. त्यांनी मला फोन करून सांगितलं, आई माझी स्कॉलरशिप पास झाली आणि मी आता लंडनला जाणार आहे. आम्हाला आनंद वाटला, फार फार आनंद वाटला. आमची इच्छा पूर्ण झाली की आमचा मुलगा लई हुशार आहे, आम्हाला त्याचाच अभिमान आहे. राजूच्या या यशामुळे पिंपरी खंदारे गावासह बुलढाणा जिल्ह्याचं नावही साता समुद्रापलीकडे पोहोचलंय. राजूच्या मार्गदर्शनामुळे आतापर्यंत अनेक तरुणांना चांगल्या विद्यापीठात प्रवेशही मिळालेत. गरीब कुटुंबातल्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी त्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. राजूच्या या कामाचा आदर्श घेत इतर तरुणांनीही पुढे यावं हीच अपेक्षा आता व्यक्त होतीये. राहुल खंदारे, News 18 लोकमत, बुलढाणा. कोरोना काळातील सुट्टीचा शिक्षकांनी चांगला उपयोग करून मोडकळीला आलेल्या शाळेच्या इमारतीची स्वखर्चाने दुरुस्ती केली आहे. ग्रामस्थ, ग्रामपंचायत आणि नोकरदार भूमिपुत्र या सर्वांचे प्रयत्न आणि एकजुटीमुळे पडक्या शाळेचं रूपांतर आज सुंदर शाळेत झालंय. या शाळेमध्ये हा आमूलाग्र बदल कसा घडलाय तुम्हीच पहा. हे आहे नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चांदोरे नावाचं सुमारे 3000 लोकसंख्या असलेलं छोटंसं गाव. गावालगत जिल्हा परिषदेची शाळा असून त्यात गोरगरीब, आर्थिक दुर्बल आणि आदिवासी समाजाचे विद्यार्थी 1 ते 7 पर्यंतचं शिक्षण घेतात. शाळा 49 जुनी असल्यानं शाळेची इमारत जीर्ण होऊन धोकादायक बनली होती. साहजिकच ग्रामस्थ आपल्या मुलांना शाळेत पाठवण्याचा धोका पत्करत नव्हते आणि हीच अडचण ओळखत शाळेतील शिक्षकांनीच शाळेला नवरूप देण्याचा विडा उचलला. आपण या शाळेचं रूप बदलवलं पाहिजे असा निश्चय आम्ही सर्व शिक्षकांनी केला. प्रथमतः आमच्या सर्व शिक्षकांनी वर्गणी दिली, रंगकाम शाळेचं चालू केलं आणि मग ग्रामस्थांना आम्ही साथ घातली. ग्रामस्थांनी सुरुवातीला प्रतिसाद कमी दिला, परंतु जसजशी शाळेचं काम पुढे सरकत गेलं, शाळा सुंदर होत गेली, ग्रामस्थांचा सहभाग वाढत गेला आणि आपण बघतायत की इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेपेक्षा अधिक पटीने आम्ही शाळा सुंदर आणि चांगली बनवली आहे. नक्कीच आज आम्हाला विद्यार्थी विचारतायत, सर आम्ही शाळेत कधी यायचं. सुरुवातीला या शिक्षकांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले, पण जसजसा खर्च वाढू लागला तेव्हा या शिक्षकांनी ग्रामस्थांची भेट घेतली आणि त्यांना मदतीचं आवाहन केलं. शिक्षकांची ही तळमळ पाहून ग्रामस्थांनी सुद्धा मदत करायला सुरुवात केली. आता शिक्षक लोक जर स्वतः वर्गणी काढतात तर आपण सुद्धा काहीतरी सहकार्य दिले पाहिजे. आणि मग हळूहळू आधी प्रतिसाद थोडा नकारात्मक होता की मग अनुदान येतं वगैरे, या बऱ्याचशा गोष्टी होत्या, परंतु त्यानंतर लोकांची मानसिकता बदलली आणि खुल्या मनाने लोकांनी मदत करायला सुरुवात केली. आणि पुत्र असे पण आहे का जे बाहेर गावी येईन त्यांनी काय? हो, आम्ही असा सगळा डाटा कलेक्ट केला की बाहेर नोकरीसाठी किती लोक आहेत, त्यासाठी आम्ही गावातील वरिष्ठांची मदत घेतली आणि त्यांना प्रत्यक्ष संपर्क करून आणि त्यांनी सुद्धा आपल्याला एका शब्दात लगेच आपल्याला ती मदत जाहीर केली. आमचा अनुभव असा आहे की पूर्वी जुनी शाळा होती आणि मुलं शाळेमध्ये येण्यास कंटाळ करायचे, परंतु जेव्हा रंगकाम चालू झालं शाळेचं आणि हळूहळू जसं शाळेचं रूप बदलत गेलं तसं मुलांचं शाळेकडे नाणी, नंतर कोरोना चालू झाला, कोरोनाचे 4 निघून गेले, परंतु जसं शाळेचं वेगवेगळं हे रूप आलं तेव्हा मुलांना एक इच्छा निर्माण झाली की आमची शाळा कधी चालू होईल आणि आम्ही कधी शाळेमध्ये जाऊ. शिक्षक आणि ग्रामस्थांची धडपड पाहून सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य देखील मदतीसाठी पुढे सरसावले. ग्रामपंचायतीला मिळालेला निधी त्यांनी शाळेसाठी म्हणून दिला. व आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून, गावकऱ्यांच्या माध्यमातून काय काय करू शकतो, मग सरांनी सांगितलं आम्हाला डिजिटल रूम करायचे, मग LCD हवे आहेत, खेळाचे साहित्य हवं आहे,
कंपाऊंड नाही शाळेला, कंपाऊंड करायला पाहिजे. मग आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून 14 वित्त आयोगातून मोठ्या प्रमाणात तालुक्यात माझ्या मते सर्वाधिक जर निधी जर दिला असेल शिक्षणाच्या बाबतीत जर आम्ही विचार केला असेल तर आम्ही आमच्या जिल्हा परिषद शाळा चांदुरेला दिला आहे. शिक्षक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत करत असलेल्या या कामाची दखल नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त बाहेरगावी असलेल्या भूमिपुत्रांनी सुद्धा घेतली आणि त्यांनी देखील आपला मदतीचा हात पुढे केला. शिक्षक आणि ग्रामस्थांच्या धडपडीमुळे जीर्ण झालेल्या या शाळेचं केवळ रूपच पालटलं नाही तर ही शाळा इतर खासगी शाळांसारखी डिजिटल शाळा सुद्धा झाली. शाळेचं हे नवं रूप पाहून आता विद्यार्थी सुद्धा शाळेत यायला उत्सुक आहेत. शाळा केव्हा सुरू होईल याची ते आतुरतेनं वाट पाहतायत. आमची शाळा अशी होती की मोडकी तोडकी होती, पण पहिले भेव वाटायचं आम्हाला शाळा कधी पडेन असं, पण आता भेव नाही वाटत. आता असं वाटतं की दररोज शाळेत येवा. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत लोक आता खाजगी शाळांकडे वळू लागलेले. मात्र शिक्षकांनी आणि गावकऱ्यांनी एक शाळा अशी आहे का तिचा रुपळच पालटून टाकलेला आहे. ही शाळा जिल्हा परिषदेची आहे. इथे याला जर पाहिलं तर असं वाटत नाही काही आपण जिल्हा परिषदेच्या शाळेत उभं आहे. हे सर्व शिक्षक आणि ग्रामस्थांच्या मदतीने या शाळेचा रुपटा पालटलेला आहे. असंच जर सर्व शिक्षकांनी मनावर घेतलं तर जिल्हा परिषदेची शाळा देखील इंग्रजी शाळांना टक्कर देऊ शकतं असंच एक वातावरण इथे निर्माण झालेलं आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, चांदोरे, नांदगाव. इथं घेतो एक छोटासा ब्रेक, मात्र ब्रेक नंतर पाहणार आहोत एक इंटरेस्टिंग न्यूज. त्यामुळे कुठेच जाऊ नका, पाहत रहा पॉझिटिव्ह न्यूज. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मित्रांनो, पांडुरंग कोणाला कोणत्या रूपात भेटेल हे सांगता येत नाही. वारकरी परंपरेत त्याचे अनेक दाखले दिल्याचं पाहायला मिळतं, पण पनवेलचे चित्रकार प्रकाश पाटील यांनी पांडुरंगाला वाळू चित्रात साकारलंय. वाळू चित्रांच्या माध्यमातून शेकडो वर्षांची परंपरा असलेली पंढरीची वारी साकारली आहे. पाहूयात याविषयीचा हा खास रिपोर्ट. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई. चराचरात पांडुरंगाचं अस्तित्व आहे असं म्हटलं जातं, आणि त्याचाच प्रत्यय प्रकाश पाटील यांच्या या सँड आर्ट अर्थात वाळू चित्रातून अनुभवायला मिळतोय. विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठ्ठल रखुमाई, विठ्ठल रखुमाई. पांडुरंगे विठाबाई माझे पंढरीचे आई. पनवेलचे रहिवासी असलेल्या प्रकाश पाटील यांनी पंढरपूर वारीवर आधारित अत्यंत सुंदर वाळू चित्र साकारली आहेत. पनवेलचे जे प्रकाश पाटील आहेत चित्रकार, यांनी हे प्रत्यक्षात कृतीत आणलेलं आहे. लॉकडाऊनमध्ये कोरोनाच्या काळामध्ये त्यांचे रंग संपल्यानंतर त्यांना नेमकं काय करावा हा प्रश्न पडला होता, पण सकारात्मक दृष्टिकोन असल्यामुळं प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना विठ्ठल दिसला. वाळूंच्या कणामध्ये विठ्ठल दिसला, रेषांमध्ये विठ्ठल दिसला. खरं तर प्रकाश पाटील हे चित्रकार आहेत, आणि चित्रकार म्हटलं की रंग हा ओघानं आलाच. पण कोरोना काळात लॉकडाऊनच्या नियमांमुळे सगळं मार्केट बंद होतं. अशातच पाटील यांच्याकडे असलेले रंगही संपले, आणि त्यामुळे आता चित्र कसं काढायचं असा प्रश्न त्यांना पडला होता. मात्र निराश न होता प्रकाश पाटील यांना वाळू चित्रांची कल्पना सुचली, आणि त्यातूनच त्यांनी विविध वाळू चित्र साकारली. बहु केला फेरा आणि येथे सापडला थारा अशी ती गत झाली, आणि त्यातून मला ही कल्पना सुचली की आपण पंढरीचा पांडुरंग, वारकरी ह्याचा सब्जेक्ट म्हणजे हा विषय घेऊन आपण याच्यातून एक छान कलाकृती निर्माण करू शकतो. आणि हाच विषय गेली 1-3 महिने डोक्यात ठेवून मी याच्यातून 60 चित्र निर्माण केली. प्रकाश पाटील यांनी वाळू चित्रातून वारी साकारण्याचा प्रयत्न केलाय. वारीतील विविध
छटा तुम्हाला या चित्रातून बघायला मिळतील। अत्यंत कल्पकतेने त्यांनी या चित्रांची निर्मिती केली आहे। पंढरीच्या वाळवंटात या आपल्या चित्रग्रंथात त्यांनी चित्रांना संतांच्या अभंगांची जोड दिली आहे। प्रकाश पाटील यांनी नुकतंच पंढरपुरात या चित्रग्रंथाचं प्रकाशनही केलंय। त्या चित्राचा अर्थ समजून सांगण्याकरता संत तुकोबा राय किंवा संत ज्ञानोबा राय यांच्या अभंग सुद्धा त्या चित्राच्या शेजारी त्यांनी उद्धृत केलेले आहेत। हे करत असताना त्यांनी कॅलिग्राफीचं सुद्धा अत्यंत चांगलं प्रशिक्षण घेतलेलं आहे। त्यांच्या अतिशय सुंदर हस्ताक्षरामध्ये हे अभंग त्याच्यावर लिहिलेले आहेत। पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांची परंपरा आहे। लाखो वारकरी दरवर्षी पायी वारी करतात, पण गेल्या 2 वर्षांपासून कोरोना संकटामुळे वारीवर मर्यादा आल्या आहेत। मात्र आजवरचा वारीचा अनुभव चित्रकार प्रकाश पाटील यांनी या चित्रग्रंथातून साकारण्याचा प्रयत्न केलाय। वारीला जाणारा प्रत्येक वारकरी तुकोबांच्या गाथेतला एक एक अभंग घेऊनच वारीला जातो, आणि ती संकल्पना मी घेऊन वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपले होते आणि त्यातून निर्माण केलेला पहिला माझा ग्रंथ देवाची द्वारी तुकयाची वारी, आणि हाच ध्यास घेऊन मी हा माझा दुसरा ग्रंथ पंढरीच्या वाळवंटात मी तयार केला। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे नाव पंढरीच्या वाळवंटात। चित्रकार प्रकाश पाटील यांनी नकारात्मकतेवर मात करून वाळू चित्रांच्या माध्यमातून सकारात्मकतेची निर्मिती केली आहे। त्यांची ही वाळू चित्र चित्रप्रेमींसोबतच वारकरी संप्रदायासाठीही एक पर्वणी ठरली आहे। पंढरपूरहून वीरेंद्र उत्पात सह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। मित्रांनो, वाईटातही चांगल्या गोष्टी या घडतच असतात, फक्त ते पाहण्यासाठी जी विशेष दृष्टी लागते ती आपल्याकडे असायला हवी, किंबहुना ती आपल्या सगळ्यांकडे असतेच, फक्त त्याचा कधी कधी आपल्याला विसर पडतो। तेच आठवण करून देण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न। नकारात्मकतेच्या गर्तेत सकारात्मकतेचे हे क्षण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा कायम प्रयत्न असतो। तुम्ही स्वतःची काळजी घेतली आणि सकारात्मक राहिलात की आमचे हे प्रयत्न सार्थकी लागतात। त्यामुळे काळजी घ्या आणि सकारात्मक राहा। नमस्कार।